सुशीला पैकिंग स्क्रबर। सुशीला स्क्रबर खरीदी करो एक बार, बर्तन चमकाओ बार बार। आमच्याकडे उत्तम प्रकारच्या भांड्यांच्या घसण्या होलसेल दरात मिळतील। संपर्क किरण भालेराव, मोबाईल नंबर 9960075556। पत्ता सोनल जनरल स्टोर, जुना सरकारी दवाखाना शेजारी, नांदगाव। कळवण तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी अशी मागणी करत आहेत की सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू असून कांद्याला वेळेवर पाणी देण्यासाठी वीज पुरवठा किमान 10 ते 6 होणे गरजेचे आहे। सध्या कधी दिवसा तर कधी रात्री सुरू असून रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे कांद्याच्या लागवडीतील मोठ्या प्रमाणात नुकसानीबरोबरच होत असून त्या पद्धतीने महावितरण कंपनीने याची दखल घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ वीज पुरवठा हा दिवसा सुरू करावा ही कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांची महावितरण कंपनीला मागणी केली आहे। यावेळी जयदीप बदाने, नाशिक जिल्हाध्यक्ष ओमकार पाटील, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विलास रौंदर, तसेच कळवण तालुकाध्यक्ष विनोद केरनार, कळवण तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद गुंजाळ, कळवण तालुका सरचिटणीस योगेश मुन्ना पगार, कळवण तालुका संघटक राजेश्वर शिरसाट, कळवण तालुका संघटक युवराज वाघ, तसेच कळवण तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश पाटील, कळवण तालुका युवा अध्यक्ष रामदास चव्हाण, रामा पाटील, तुषार पाटील इत्यादी कांदा उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते। प्रबंध नवीसाठी युवराज वाघ, कळवण। कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने म्हणजे महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येत आलेले आहे आणि आजसुद्धा आम्ही जिल्हा अध्यक्ष जयदीप बदाने, आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष मुन्ना पगार आणि सगळे शेतकरी आणि शेतकरी नेत्यांच्या समक्षेने कळवण सबस्टेशनमध्ये आंबेडकर साहेबांना आम्ही आज निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। तर शेतकऱ्यांची मागणी आहे की जालना जिल्ह्यामध्ये जे रात्री पाणी भरण्यासाठी पिकांना पाणी भरण्यासाठी जे शेतकरी गेले ते शॉक लागून तिघ शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला, तर ही अशी घटना परत महाराष्ट्रात घडू नये आणि खूप वाईट परिस्थिती आहे। रात्री आता थंडी आहे, परत साप विंचू बिबट्या यांचा सगळ्यांचा वावर असल्या कारणाने आम्हाला सगळ्या म्हणजे राज्य सरकारला असेल केंद्र सरकारला आणि जी MSB आपण म्हणतो ही कंपनी त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आम्हाला दिवसा 8 तास कमीत कमी लाइट द्यावी। जो दिवसा म्हणजे रात्री तुम्ही 10 तास देता त्याच्याऐवजी 8 तास द्या पण दिवसा द्या अशी मागणी केलेली आहे आणि कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर हे निवेदन देऊन जर दिवसा लाईट नाही मिळाली तर याच्यानंतर एक वेगळं असं आंदोलन छेडण्याचा विचार कांदा उत्पादक संघटना करीत आहे। तर आमचा अंदाज आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की MSB म्हणजे MSB आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार संयुक्तरित्या याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।